जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रावेर लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेर शहरामध्ये महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली। जामनेर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व काँग्रेस अशा तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जामनेरमध्ये महाविकास आघाडीची पहिलीच बैठक पार पडली। मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या उमेदवाराला 5 लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखवला असल्याने यावरून या बैठकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणातून मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाच्या लोकसभेच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यावर जोरदार टीका केली। तसेच शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना जामनेरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आलाय। जळगाव ने क्रांती सुरू केली साहेब, जळगाव पासून क्रांती सुरू झालेली आहे आणि क्रांती केव्हा तर सुरू होतेच जेव्हा काही खूप काही घडतं। म्हणजे काय, आज जे चालू आहे तुम्हाला कल्पना आहे, येणाऱ्या काळात संविधान वाचवायचं असेल, पुढचे इलेक्शन आपल्याला पुन्हा लढवायचे असतील, तर आज ही संधी आपल्याला घालवायची नाही आहे। कुठलंही असो, आपल्याला महाविकास आघाडीला एनी हाऊ कंडिशन जिंकवायचं आहे, यांना थांबवायचं आहे। आणि तसं पाहिजे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या यांना तर थांबवणं जरुरीच आहे। कितल्या वर्षापासून बघताय तुम्ही, दोन टर्म झाल्या, 10 वर्ष झालं, त्याच्या आधी काय होतं पण ते गेले, त्यांच्याबद्दल मला बोलणं योग्य नाही, मी फार थोडसा सॉफिस्टिक आहे, पण 2 टर्म मध्ये काय झालं, किती वेळा आपल्याकडे आलेत ते लोकप्रतिनिधी मला माहित नाही। त्यामुळे म्हटलं काही तर करता येईल का, मी आतापर्यंत फक्त खासदारांना जे काय असतील त्यांना फक्त आतापर्यंत हायम स्लॅप आणि बाकडे देताना बघितलंय, याच्यात काही दिसलंच नाही मला। कुठतरी नवीन प्रोजेक्ट पाहिजे, नवीन व्हिजन असायला पाहिजे। जे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट होत्या, कारण आमच्या रावेर तालुक्याला शुगरला फॅक्टरी ती थांबली, त्याच्याबद्दल काय त्या प्रतिनिधीचं काय कर्तव्य आहे, काय व्हिजन आहे। अंकलेश्वर प्राणपूर रोडचा विषय आहे, त्याच्यावर काही निविदा निघून गेल्या तरी सुद्धा त्यांना माहीत नाही प्रतिनिधींना की नेमकं काय आहे। म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ म्हटला जातो, पण रावेर लोकसभा मतदारसंघ तसा कुठे काही दिसतच नाही, कागदावरच आहे। तर चला, आजचा आपल्या टीकाटिपीचा विषय नाही आणि मला जमणार पण नाही, आपल्याला चांगलं काम करायचं, आपल्याला ह्या तालुका असायला पाहिजे। डेव्हलपमेंट काय, डेव्हलपमेंटचे डेफिनेशन समजायला पाहिजे। डेव्हलपमेंट म्हणजे 100 मीटर गटार आणि 2-4 ठिकाणी ब्लॉक लावले म्हणजे डेव्हलपमेंट नसते। डेव्हलपमेंट हे टेम्पररी आणि रोड बनणे, जसं टेम्पररी रोड बनणे नाही, 25 वर्षाचा पुढचा विचार करून काम केलं गेलं पाहिजे। कुठेतरी चांगल्या प्रकारे माझे शेतकरी मायबाप ज्यांच्या भरोशावर हा देश चालतो, यांच्याबद्दल कोणी विचार करायला जावं। फक्त इलेक्शन आलं की शेतकऱ्यांचं नाव घेतलं जाते, पण त्यांच्याबद्दल कोणी प्रश्न मांडणार का? दरवर्षी प्रत्येक वेळी तो सीएमए रोग येतो, दरवर्षी येतो, पण त्याचं सोल्युशन कोणी काढणार का? फक्त आंदोलन करून काम होईल का? नाही होणार। आंदोलन करायचं, यायचं, पुन्हा निंबू शरबत प्यायचं, कोणतरी यायचं, फोटो काढायचं, संपलं। ठोस पर्याय असायला पाहिजे। तुमची जामनेर तालुक्यातली स्टार फॅक्टरी का बंद पडली? खूप काही प्रश्न आहे। म्हणजे तरुणा सभेमध्ये क्रांती झाली, अचानक रावेर मध्ये क्रांती झाली, अचानक रावेर लोकसभेमध्ये, आणि ही क्रांती जळगावमध्ये सुरू झाली। मला वाटतं ही भारतभर पसरेल असं मला वाटतं, आणि येणाऱ्या काळात ही भारतभर पसरण्यासाठी आपली सर्वांची ही उमेदवारी माझी नाही, शक्यतो मी म्हणणारा माणूस नाही, होऊया आपण सर्व ही क्रांती घडवूया। आणि यांना तर थांबवणं जरुरीच आहे तुम्हाला, कारण कित्येक वर्षापासून बघताय तुम्ही, यांनी कुणालाच पुढे जाऊ दिलं नाही, सर्व काही मलाच पाहिजे, या पद्धतीने काम चालते हे चुकीचं आहे। आणि त्यासाठी ही संधी मला तर वाटते शेवटची, ही संधी घालवायची नाही आहे प्रत्येकाने। मी हा उमेदवार आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे, आणि
दादांनी सांगितलं की आपल्याला हा जामनेर तालुका सर्वात जास्त लीड देईल. आता समोर सर्व मला वाटतं जवळजवळ 400-500 लोक असतील, आपण 500 पकडूया, प्रत्येकाने 200 मतांचं प्लॅनिंग करायचं. एक छोटा उदाहरण, 200 मतांचं प्लॅनिंग करा, किती मत झाले? 1,00,000 मत झाले. आणि तुमच्या बरोबर असणारे बाकीचे त्यांनी प्लॅनिंग केलं, किती होतील? म्हणजे सर्व मतदार आपल्यालाच घ्यायचं. तर मला असं वाटतं मायक्रो प्लॅनिंग आपण करूया चांगल्या प्रकारे. प्रत्येकाने जर आपलं नियोजनली काम केलं सायबर दुसरीकडे वरंगावच्या कार्यकर्त्यांनी पण शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, या नाराज लोकांची मनगणती कशी करणार आहात? नाही नाही, तसं काही नाराजीचा प्रश्न नाही आहे, थोडंसं असते माणसामध्ये. आणि काही म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी पदाधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो आणि त्यांनी सांगितलं तसं काही नाही भाऊ, थोडंसं असते आणि काही दिवसांना होऊन जाईल, त्यांचा काही प्रश्न नाही आहे. आणि भाऊ पण भाऊचे माझे खूप चांगले संबंध आहे. कधी मागे सर तसं पाहिलं तर भाऊंनीच मला, संतोष भाऊंनीच मला या राजकारणात त्यावेळेस फरक पहिले मला फोन केला होता आणि त्यांनीच मला या राजकारणात आणलं असं म्हटलं, त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे भाऊंचं थोडंसं राग आहे आणि मोठे भाऊ आहेत, राग निघेल. खूप आनंदी आहे, पहिलाच मेळावा आज महाविकासाकडचा झाला, तसं दुसरा म्हणता येईल. चोपड्याला सुद्धा एक मेळावा चांगला झाला आणि तिथे पण चांगला जवळजवळ 400-500 पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता आणि आज जामनेरला सुद्धा चांगल्या प्रकारे मोठा मेळावा झालेला आहे. आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह असल्यामुळे त्याचबरोबर खाली पब्लिकमध्ये सुद्धा उत्साह आहे, कारण पब्लिकला सुद्धा लक्षात आलं 10 वर्षामध्ये की जे काय लोकप्रतिनिधी आहे यात लोकसभा मतदारसंघाचे, त्या किती वेळा आल्यात, किती वेळा त्यांनी काय काय प्रोग्राम केलेत, कुठले कुठले इथला डेव्हलपमेंट कुठं काय केलेत, काय नवीन प्रोजेक्ट आणले आहेत, हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि जनतेमध्ये एक चीड निर्माण झालेली आहे की नाही काहीतरी आपलं संसदेत आपला शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, सर्वसाधारण याच्या व्यक्तीच्या बाबतीत असेल, किंवा तरुणांच्या बाबतीत असेल, किंवा नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीत प्रोजेक्टच्या बाबतीत असेल, काहीतरी संसदेमध्ये त्यांनी काही मांडलं आहे का? किंवा जे आता शेतकऱ्यांचे विषय तुम्ही म्हटलं तर पीक विमा असेल, शेतीच्या भाव मालाच्या भावाबद्दल, म्हणजे शेतकऱ्याबद्दल कुठलाही प्रश्न आजपर्यंत लोकप्रतिनिधी मला मांडताना दिसलेलं नाही. आणि त्यामुळे गेले 10 वर्ष, म्हणजे 10 वर्ष खूप होतं, 10 वर्ष मागे पडणे म्हणजे जवळजवळ आपण 25 वर्ष मागे जातो आहे. कारण डेव्हलपमेंट ही वाहतच राहिलं पाहिजे, प्लस होत राहिलं पाहिजे, मायनस नाही व्हायला पाहिजे. आणि गेले तुम्ही वर्षानुवर्ष बघता की रोडचे प्रश्न असतील, जे काही सेंटरचे रोड असतील, बाकीचे नवीन प्रोजेक्ट असतील, चालू जे असलेले प्रोजेक्ट ते बंद पडले, त्यासाठी लोकप्रतिनिधी काय केलं, हे बरेच प्रश्न ह्या समोर जनतेला दिसतात. त्यामुळे जनतेमध्ये ही चीड निर्माण झालेली आहे, म्हणून हा सर्वात उत्साह आहे. आता भाऊंचा अनुभव खूप मोठा आहे, त्यामुळे भाऊंबद्दल बोलण्यासारखी माझी एवढी उंची नाही, त्यामुळे त्यांचा अनुभव आहे मोठा आणि ते जनता ठरवेल. साहेब तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं? जनतेने का निवडून द्यावं? जनतेने मला बघितलेलं आहे काळ्या कपड्यातून पांढऱ्या कपड्यात येता येतात. त्यामुळे ह्या माणसाकडे काय आहे, कुठलं विजन आहे, काय आहे, हे सर्व गोष्टी जनतेने बघितलेल्या आहेत प्रॉपरली. आणि मी त्या नेहमी मांडत असतो आणि जे समाजसेवा रेग्युलर करत असतो, येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल फ्युचरचा विचार करत असतो ना, आणि येणाऱ्या काळात नक्कीच आपण चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट इथे आणू, लोकांना तरुणांना खरं म्हणजे रोजगार, शेतकऱ्यांसाठी असलेल्या ज्या समस्या रेग्युलर आपण ज्या शेतकऱ्यांबद्दल फक्त शेतकरी माझा शेतकरी जगला पाहिजे, माझा शेतकरी झाला पाहिजे, त्याच्या नावावर जे मतं मागतो ना, त्याला कोणी न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आणि मी तो न्याय देण्याचा प्रयत्न नक्की करेल. शेतकरी जगला तरच हा देश जगेल, हा माझा उद्देश आहे. मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तळागळातली जाण मला आहे खरोखर काय आहे, गरिबीची जाण आहे, गरीब माणसाला काय हवं आहे. मला प्रत्येकाला डिमांडेड नाही ठेवायचं आहे, प्रत्येकाला सेल्फ डिपेंड ठेवायचं आहे, प्रत्येकाने स्वतः काम करून पैसा कमवून त्याने आपल्या सन्मानाने जगणंच मला त्यांना दाखवायचं आहे. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो याने मला दिलं तर मी जगेल, ही वृत्ती जी आता चालू आहे, जी प्रयत्न चालू आहे, ते आपल्या त्याला थांबवायचे आहे. आणि येणाऱ्या काळात जनतेला, जनतेचा जो विश्वास माझ्यावरती आहे, मी हमेशा म्हणतो की माझ्याकडे प्रॉपर्टी पैसा हा फार नगण्य आहे, परंतु विश्वास ही मोठी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे, त्या जनतेच्या विश्वासाला मी कधी तळा जाऊ देणार नाही. त्यासाठी जनता नक्की आता जोपर्यंत चेंज बघत नाही जनता, तोपर्यंत लक्षात येणार नाही की खरोखर लोकप्रतिनिधीची लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय आहे, त्याने काय करायला पाहिजे, जनतेप्रती त्याची हे काय जबाबदारी काय, हे लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी जनता नक्की, आणि जनता मला नक्की आपल्याला आम्हाला हे म्हणजे आम्ही जनतेला निवडायचं आहे, मला निवडण्यापेक्षा जनताच निवडेल, जनतेची निवडणूक आहे, जनतेचा हे आहे समोर, तर जनता नक्की ह्यावेळेस निवडून येईल, हे माझी उमेदवारी मी जनतेला सोपवलेली आहे. तर या संदर्भात काय
काही पदाधिकारी जिल्ह्यातील असतील त्यांनी रवींद्र भैयांना उमेदवारी मिळावी, संतोष बनव उमेदवारी मिळावी, त्यांच्या भावना साहजिक आहेत, त्या भावनांचा आम्ही आदर करतो. समज गैरसमज झालेला आहे. संतोष भवनचिकडे देखील उमेदवार आम्ही त्या ठिकाणी विनंती करू, समन्वय साधू, त्यांच्यावर अन्याय होणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू, असलेले राजीनामे आम्ही नामंजूर करू. गिरीश महाजन म्हणतात की त्यांचा उमेदवार 5 लाखांच्या लीडने निवडून येईल, तुमचा उमेदवार किती लीडने तुम्ही निवडून आणाल? आम्ही आता 3 तालुक्याच्या मिटिंगा घेतलेल्या आहेत. आम्हाला विजय निश्चित दिसतोय. लीड किती घ्यायचा 1-2 दिवसांनी आम्ही सांगू. उगाच हवेत गप्पा मारण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. हा मतदारसंघ कोणाचा याला आम्ही महत्त्व देत नाही. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही नियोजन करतो. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि मित्रपक्ष यांचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांच्या समेत एकत्रित बैठक घेऊन नियोजन आम्ही करतो. प्रामुख्याने उमेदवार हा प्रत्येक गावात जाऊ शकणार नाही, परंतु आम्ही उमेदवार या पद्धतीने महाविकास आघाडीचे सर्व नेते त्या ठिकाणी जातील. तुतार हे चिन्हावर जास्तीत जास्त मतदान कसं होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. श्रीरामपाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर काय ही अफवा आहे. मी कधीही नाराज झालो नाही. मागच्या विधानसभेत 2019 मला एबी फॉर्म असताना, साहेबांचा आदेश असताना आम्ही चंद्रकांत पाटील यांना त्या ठिकाणी अपक्षांना पाठिंबा दिला. काल परवा देखील पवारसाहेबांची चर्चा झाली. पवारसाहेबांचा आदेश हा श्री सावंत मी मानतो आहे. माझ्या जीवनात माझे ते पितृतुल्य आहेत. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्साठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.